आज आपण या ठिकाणी इतिहास विषय अभ्यासताना युरोप आणि भारत प्रकरण क्रमांक दोन हा घटक पाहूया तर बालमित्रांनो यामध्ये प्रस्तावना पाहताना युरोप आणि भारत या दोन देशांमधील संबंध आपल्याला अभ्यासणं आप महत्त्वाचं आहे तर आधुनिक कालखंडामध्ये ज्यावेळेस आधुनिक कालखंड सुरू झालेला होता त्यावेळेस युरोपमधील घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते पडसाद म्हणजेच परिणाम या ठिकाणी युरोपमध्ये जे काही घडामोडी घडत होत्या आधुनिक कालखंडामध्ये त्याचे पडसाद आपल्या भारत देशावर उमटत होते त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो म्हणजे हा आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासतो त्यावेळेस फक्त भारताचा इतिहास आपण अभ्यासत नसून त्याला जोडून युरोप खंडामध्ये घडणाऱ्या घटनांचा अभ्याससुद्धा आपल्याला या अनुषंगाने करावा लागतो त्यामध्ये तेरावे शतक ते सोळावे शतक या कालावधीमध्ये प्रबोधन युग झालेलं आहे प्रबोधन म्हणजेच काय तर जागृती जागृती म्हणजेच समाजामध्ये परिवर्तन होणे जागृती होणे म्हणजेच युग तर त्या ठिकाणी तेरावे शतक ते सोळावे शतक या कालावधीमध्ये प्रबोधन म्हणजे जागृती झाली धर्म सुधारणा चळवळी झाल्या त्यानंतर नवीन नवीन भौगोलिक शोध लागले आणि त्यामुळे त्याचे पडसाद भारतावर सुद्धा त्या ठिकाणी उमटले म्हणजेच भारतावर पडसाद पडले तर बालमित्रांनो या प्रकरणामध्ये युरोप आणि भारत या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी प्रबोधन युग म्हणजे काय धर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय आणि भौगोलिक शोध कोणकोणते लागले या बाबींची सविस्तर माहिती घेऊया